शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो येणाऱ्या चार दिवसानंतर आता आमूशा आहे आणि आमोशाच्या आमोशा काळामध्ये आळीचा पांढऱ्या माशीचा त्यानंतर विविध कीटकांचा मोठ्या प्रमाणावर होत असतो अनेक रो रोगराईंचा अटॅकही होत असतो तर या वेळेस आपल्याला काळजी कोणती घ्यायची आहे फवारणी कोणती घ्यायची जेणेकरून जी गुलाबी बोंडाळी आहे आळी आहे ती आपल्या पिकावर येऊन नुकसान करते तर त्या नुकसानीपासून आपण आपल्या पिकाला वाचवू कसं शकतो त्यानंतर पांढऱ्या माशीचाही या वातावरणात मोठ्या प्रमाणात अटॅक होतोय मावा येतोय त्यानंतर थ्रीप्स येत आहे है। तर यापासून आपल्या आपल्या पिकाला आपण कसं वाचवू शकतो कारण या काळामध्ये म्हणजे आमोषा झाल्यानंतर साधारण अठ्ठेचाळीस ते बहात्तर घंट्याच्या आत आपण जर फवारणी घेतली मित्रांनो तर निश्चितच तुमच्या पुढे येणाऱ्या दोन ते तीन फवारण्या या वाचू शकतात यामुळे आता ही फवारणी घेणं खूप महत्त्वाचे आहे फक्त एक नियोजनबद्ध फवारणी आपल्याला घेण्याची गरज आहे कारण जेवढी व्यवस्थित फवारणी आपण घेऊ तेवढा फायदा हा आपल्याला जास्तीचा होईल कारण पिकाचं नियंत्रणही लवकर होईल आणि पुढं जे तीन चार स्प्रे एक्स्ट्रा घ्यायचे तेही घेण्याची गरज पडणार नाही आणि आता इथून पुढे आपली कपाशी दाटलेली असल्यामुळे आता आपण फवारणी पण घेऊ शकणार नाही त्यामुळे मित्रांनो ही फवारणी घेताना निश्चितच कोणती घ्यायची हे आपण बघूया सगळ्यात प्रथम आपल्याला ज्या कीटकांचा अटॅक होतो आहे म्हणजे ती आळी असो गुलाबी बोंडाळी त्यानंतर पांढरी माशी थ्रिप्स तुडतुडे आणि मावा यासाठी कोणता घ्यायचा तर यासाठी आपल्याला फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडा क्लोरोप्रिड इमिडा क्लोरोप्रिड चाळीस टक्के डब्ल्यू जी म्हणजे शेवयासारख्या फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध आपल्याला मिळून जाईल ब्रँड नेम भरपूर आहेत मार्केटला एक ग्रॅम आपल्याला प्रति लिटर याप्रमाणे हे औषध वापरायचं आहे मित्रांनो हे घ्यायचे खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतील तर यानंतर आळीसाठी आपल्याला अमुष्याच्या बहात्तर घंट्याच्या आतमध्ये याच्यामध्ये प्रोफेनोफ्लॉस पन्नास टक्के साधारण तीस एम एल प्रति पंधरा लिटरला म्हणजे दोन एम एल प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो हे औषध हे दोन्ही कीटकनाशक आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे यापेक्षा जास्त कीटकनाशक तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घेऊ नका दोन भर पूर झाले व त्याबरोबर थोडीसं आपली जे कपाशी आहे लालसर पडायला लागली आहे बुरशीचा अटॅक येतो आहे वारंवारचा जो पाऊस आहे यामुळे बुरशी मोठ्या प्रमाणात आली यासाठी आपण साप जे पावडर आहे स ते दोन ग्रॅम प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे यानंतर आपल्याला पातेगळ ही मोठ्या प्रमाणात झाली नवीन पाते लागायला पाहिजे यासाठी आपल्याला आपल्याला टाटा बहार गळ व पाते, पाते लागण्यासाठी खूप चांगलं टॉनिक मार्केटला उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो याचा वापर तुम्ही निश्चितच करा पण साधारण दोन ते तीन एम एल प्रति लिटर याचा वापर करायचा आहे मित्रांनो याने तुमचं पात्याचं प्रमाण वाढेल कैरीलाही वजनदारपणा येईल पिवळेपणाही कमी होईल आणि खूप चांगले रिझल्ट तुम्हाला दिसून येतील तर यासोबत आता पावसाचं कंटिन्यू वातावरण आहे पाऊस रेग्युलर पडतो आहे तर यासाठी आपल्याला सिलिकॉन स्टिकर हे पाच एम एल पंधरा लिटरसाठी आपण वापरायचं आहे की जेणेकरून अगर फवारणी केल्यानंतर चार घंट्यांनी पाऊस जरी पडला तरी त्या औषधाचा पूर्णपणे वापर हा आपल्याला होऊ शकतो कारण जे सिलिकॉन बेसमध्ये स्टिकर आहे हे स्प्रेड करण्याचं काम करतं लवकरात लवकर अंतर, अंतर औषध लागण्याचं काम करतं यामुळे याचा वापर तुम्ही निश्चितच करावा आता तुम्ही म्हणाल की सर कैरी वाढण्यासाठी त्यानंतर कैरी जास्तीत जास्त लागण्यासाठी आपण काय करावं तर मित्रांनो हे फवारणीतून घेण्याऐवजी जर तुमच्याकडे ड्रीपची व्यवस्था असेल आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडे ड्रीपची व्यवस्था आहे तर त्या शेतकरी मित्रांनी साधारण एक किलो बोरॉन हे ड्रीपमधून सोडायचं आहे बोरॉन हे एक किलो ड्रीपमधून सोडा त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर झिरो बावन चौतीस चार किलो आपल्याला ड्रीपमधून सोडायचं यामुळे होईल काय तर बोरॉनमुळं तुमची ड्रॉपिंग पण थांबेल तुम्हाला क पात्यामध्ये कैरीमध्ये क्वालिटीही खूप चांगली येईल नवीन शेंडा चांगला वाढेल आणि आपण झिरो बाउन चौतीस जे देतो आहे यामुळे आपल्या कैरीला वजनदारपणा येईल कैऱ्यांचं प्रमाण वाढेल आणि जो डिस्टन्स आहे तुमचा पात्यामधील तो डिस्टन्सही कमी होईल फक्त तुम्हाला हे ड्रीपमधून सोडण्याची आवश्यकता आहे सर्व फवारणीतून सध्या घेऊ का, नका कारण इतकं कॉम्बिनेशन आपण एकत्र करू तर त्याचे रिॲक्शनही बरेच वेळेस येऊ शकते मित्रांनो यामुळे फक्त बोरॉन आणि झिरो बावन चौतीस हे एकत्र एक घेण्याऐवजी एक दोन ते तीन दिवसाच्या अंतराने सोडा फक्त पावसाचं वातावरण बघा त्यानुसार हे ज्या फवारणी आहे आणि हे जे खताचा वापर आहे हा त्या प्रमाणात करा आणि यामध्ये आता हा आमोशा नंतरचा विषय आहे की आमोशा जशी सतरा तारखेला संपते त्यानंतर तुम्ही सतरा अठरा एकोणीस आणि वीसपर्यंत हा स्प्रे घेऊ शकता याने याचे खूप चांगले रिझल्ट येतील आणि यानंतर तुमच्या फवारण्या होतील किंवा नाही यात शंका आहे कारण आता कपाशा ह्या खूप दाटलेल्या आहेत आपण मधी पण एंट्री करू शकणार नाही आणि मधी एंट्री न केल्यामुळं आपण फवारणी होणंही शक्य नाही त्यामुळे ही, ही फवारणी घेताना आपल्याला काळजीपूर्वक घ्यायची आहे जेणेकरून पाते चांगले लागतील कैऱ्यांचं वजनदार पण येईल आणि जेवढं वजन वाढेल तेवढं आपलं उत्पन्नही निश्चितच वाढेल मित्रांनो जर आपल्या काही अडचण असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्या बिगर विसरू नका मित्रांनो धन्यवाद असेच आपले प्रश्न असतील तर निश्चित आपण वेळोवेळी आपल्याला व्हिडिओ बनवून टाकत जा